Welcome student to the next lecture of matrix algebra. So we are going to start with the new topic, and the name of the topic is elementary transformations. You have already learned this topic in the 12th standard, so we are going to learn this again. So the following six operations on matrices are called elementary transformations or elementary operations. जे चार सहा प्रकारचे ऑपरेशन असतात त्यांना आपण इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स असं म्हणतो. पहिलं जे ऑपरेशन आहे ते इंटरचेंज ऑफ एनी टू रोज. वर्ड्स मध्येच मिनिंग आपल्याला इंटरचेंज ऑफ एनी टू रोज म्हणजे कोणत्याही दोन रो आपण काय केलं, इंटरचेंज केलं. फॉर एक्झाम्पल, ओके, याच्या जर रो इंटरचेंज केल्या तर आपण काय म्हणून जाईल, फर्स्ट रो सेकंड रोच्या ठिकाणी आणि सेकंड रो फर्स्ट रोच्या ठिकाणी पाठवलेली, यालाच काय म्हणतो आपण रो इंटरचेंज. देन सेम ऑपरेशन कशासाठी असणार आहे, कॉलमसाठी असणार आहे. मग हा कॉलम आणि हा कॉलम आपण काय करू शकतो, इंटरचेंज करू शकतो. 3x3 मध्ये पहिला कॉलम तिसऱ्या कॉलमशी, तिसरा कॉलम पहिल्या कॉलमशी, अशा पद्धतीने आपण काय करतो, इंटरचेंज. ओके, नाऊ सेकंड ट्रान्सफॉर्मेशन इज, हे झाले दोन, रो साठी एक आणि कॉलम साठी असे दोन ट्रान्सफॉर्मेशन बघितले. त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम बाय नॉन झिरो नंबर, म्हणजे कोणत्याही रो ला एका नॉन झिरो स्केलरने मल्टीप्लाय करणं, कोणत्याही रो ला एखाद्या नॉन झिरो स्केलरने मल्टीप्लाय करणं. बघा, ही फर्स्ट रो ही कशाने डिनोट करतो आपण, आर वन ने, सेकंड रो आर टू ने, रो वन रो टू. त्यानंतर हा काय काय असेल बरं, कॉलम आहे ना, म्हणजे सी फर्स्ट कॉलम, हा काय सी टू. ओके, मग समजा मी जर 3R1 कन्सिडर केलं, याचा अर्थ काय असेल, फर्स्ट रोला तीनाने मल्टीप्लाय करायचं. मग फर्स्ट रो कोणती, 1 आणि 2 आहे ना, मग तीनाने मल्टीप्लाय केलं तर 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, आणि सेकंड रो ऍज इट इज. सो दिस इज अवर ऑपरेशन 3R1, म्हणजे वी हॅव टू मल्टीप्लाय एनी रो बाय नॉन झिरो स्केलर, म्हणजे कोणत्याही नॉन झिरो नंबरने, झिरोने नाही चालणार, कारण की झिरोने केलं तर पूर्ण रो झिरो जाईल ना आपली, त्यामुळे नॉन झिरो मेन्शन केलेलं आहे त्यांनी प्रॉपरली. देन थर्ड, सेम रो साठी असणार आहे तर सेम कॉलम साठी सुद्धा असणार आहे. ओके, सो वी हॅव सीन हिअर टू हिअर अँड टू ट्रान्सफॉर्मेशन हिअर. नाव द थर्ड टाईप इज ॲडिशन ऑफ मल्टिपल्स बाय नॉन झिरो स्केलर के ऑफ एलिमेंट्स ऑफ एनी रो, म्हणजे कोणत्याही एका रोला नॉन झिरो स्केलरने काय करायचं, मल्टीप्लाय करायचं, जसं आता करत होतो. आणि ती जी न्यू रो जनरेट होते ती एखाद्या दुसऱ्या रो मध्ये ऍड करायची. ओके, मग समजा मी जर सांगितलं 3R1 + R2, म्हणजेच काय, R1 ला तीनाने मल्टीप्लाय करायचं, फर्स्ट रो ला तीनाने मल्टीप्लाय करायचं, आणि जे आउटकम येईल ते कशात ऍड करायचं, सेकंड रो मध्ये. मग बघा, मग समजा ए जर आपल्याकडे असेल 1, 2, 3, 4, देन 3R1 + R2 कसं येईल मग, बघा चेंजेस कुठे होणार, R2 मध्ये, R1 मध्ये काही चेंजेस होणार नाही. मग R2 मध्ये काही चेंजेस होणार आहेत ते बघा, R1 ला 3 आणि मल्टीप्लाय केलं आणि R2 बरोबर ऍड केलं, म्हणजे याला 3 आणि मल्टीप्लाय केलं तर 1 × 3 = 3, 3 + 3 = 6, देन याला 3 आणि मल्टीप्लाय केलं 3 × 2 = 6, 6 + 4 = 10. ओके, अशा पद्धतीने ॲडिशन ऑफ मल्टिपल्स बाय नॉन झिरो स्केलर के ऑफ एलिमेंट्स ऑफ एनी रो टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स म्हणजे
याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट हा असणार आहे, याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट कोणता असणार आहे, हा असणार आहे. वी आर टॉकिंग अबाउट रूट. ओके, सेम ऑपरेशन कशासाठी असणार आहे, कॉलमसाठी असणार आहे. म्हणजे इथे तू इथे टू ट्रान्सफॉर्मेशन बघितले, इथे टू टू प्लस टू फोर अँड हियर टू, दॅट इज ऑल सिक्स ट्रान्सफॉर्मेशन वी हॅव सीन. म्हणजे तीन रो ट्रान्सफॉर्मेशन आहेत आपल्याकडे, प्रत्येक ऑपरेशन रो साठी सुद्धा, ट्रान्सफॉर्मेशन रो साठी सुद्धा आणि कॉलम साठी आहे ना. सो तीन एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन प्लस थ्री एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, हे टोटल आर सिक्स ऑपरेशन्स. वी कॅन ऑल्सो से इट एज एलिमेंटरी ऑपरेशन्स. नाव नोटेशन बघू आपण. बघा, आर आय जे इथनच कळून जाणार आहे तुम्हाला आर म्हणजे काय. आर काय डिनोट करतो, आपली रो डिनोट करतो. आय आणि जे काय डिनोट करतो, आय किती नंबर, आय आणि जे दोघं काय डिनोट करतात, नंबर असतो. समजा आर टू थ्री असेल तर सेकंड रो आणि थर्ड रो. आर आय जे काय डिनोट करतो, इंटरचेंज ऑफ आय थ्रो अँड जे थ्रो. म्हणजे काय, सेकंड रोच्या ठिकाणी थर्ड रो येईल आणि थर्ड रोच्या ठिकाणी सेकंड रो येईल. याला काय म्हणतो, आर आय जे. दिस इज जस्ट ए नोटेशन. नाव नेक्स्ट, के आर आय ऑर आर आय के, म्हणजे आय थ्रोला आर आहे ना म्हणून, आणि रो कोणता आपला आय. आय थ्रोला कशाने मल्टीप्लाय करतोय आपण, के ने मल्टीप्लाय करतोय. सिमिलरली आय थ्रो ला कशाने मल्टीप्लाय करतोय आपण, के ने. दोघांपैकी कोणतं एक नोटेशन यूज करू शकतात. दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन बाय के टू एव्हरी एलिमेंट ऑफ आय थ्रो. म्हणजे त्या रोच्या प्रत्येक एलिमेंटला के ने काय करायचं, मल्टीप्लाय करायचं. दिस इज अ सिम्पल वन. नाऊ थर्ड वन इज आर आय प्लस के आर जे. म्हणजे जे थ्रोला कशाने मल्टीप्लाय करायचं, आर जे आहे ना. म्हणजे आर जे काय डिनोट करतो, रो, आणि कोणती रो, जे थ्रो. काय तर नंबर असेल थ्री फोर टू. म्हणजे जे थ्रोला के ने मल्टीप्लाय करायचं आणि जे काही येईल ते कशात ऍड करायचं, आर आय करस्पॉन्डिंग एलिमेंट बरोबर ऍड करायचं. आताच एक एक्झाम्पल बघितलं ना. ऑर वी कॅन डिनोट इट लाईक दिस, आर आय जे ऑफ के, ऍडिशन ऑफ मल्टिपल्स बाय नॉन झिरो के ऑफ एव्हरी एलिमेंट ऑफ जे थ्रो. म्हणजे जे थ्रोला नॉन झिरो के ने मल्टीप्लाय करायचं आणि ऍडिशन करायचे टू दी करस्पॉन्डिंग एलिमेंट एलिमेंटरी कॉलम, सॉरी रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सिमिलरली हे तिघ रो साठी झाले तर तिघ कशासाठी असणार आहे, कॉलम साठी. सी आय जे म्हणजे काय, आय कॉलम आणि जेथ कॉलम काय करायचं, इंटरचेंज. के सी आय म्हणजे काय, आयथ कॉलमला के ने मल्टीप्लाय करायचं. याचं पण मिनिंग सेम असणार आहे. सी आय प्लस के सी जे म्हणजे काय, जे कॉलमला के ने मल्टीप्लाय करायचं आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट आय कॉलम मध्ये ऍड करत चालायचं. खूपच सिम्पल आहे. आपण नोटेशन सी आय जे यूज करणार आहोत, देन सी आय के यूज करणार आहोत, देन सी आय जे ऑफ के यूज करणार आहोत. ओके, सो लिसन केअरफुली हियर. नाऊ नेक्स्ट वन इज we will see a one definition elementary equivalent matrices. A matrix B is said to be equivalent to matrix A. म्हणजे दोन matrix equivalent किंवा असणार आहेत. ओके, इक्वलंट म्हणजे ते एकमेकांशी इक्वलंट असतील. त्याचं मिनिंग बघा मग. ए मॅट्रिक्स बी इज सेड टू बी इक्विव्हॅलंट टू ए मॅट्रिक्स ए, टू ए मॅट्रिक्स ए, इफ बी कॅन बी ऑप्टेन फ्रॉम ए. म्हणजे बी जो मॅट्रिक्स आहे तो कशापासून ऑप्टेन झाला पाहिजे, ए पासून, बाय परफॉर्मिंग सम एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ए मॅट्रिक्स ए. म्हणजेच काय, ए इज इक्वलंट टू बी केव्हा असेल, जेव्हा ए पासून काय तयार झालेला असेल, आपल्याला बी तयार झालेला असेल. बी कसं तयार होईल मग, आत्ताच आपण किती ट्रान्सफॉर्मेशन बघितले, सिक्स ट्रान्सफॉर्मेशन बघितले, त्यापैकी कोणताही एक
ए वरती यूज केलं जे नवीन मॅट्रिक्स भेटणार आहे तो काय सांगेल, तो काय असणार आहे आपला इक्विवेलेंट मॅट्रिक्स ऑफ ए. वी राईट लाईक दिस अँड वी राईट इट एज ए इज इक्विवेलेंट टू बी. लक्षात असू द्या सिम्बॉल कसं आहे, यापुढे डायरेक्टली असं लिहिणार आहोत ए इज इक्विवेलेंट टू बी. म्हणजेच काय, ए वरती आपण कोणतं तरी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केले. फॉर एक्झाम्पल समजा ए हा आपला मॅट्रिक्स आहे, ओके आपण काय केलंय आर वन टू हे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं, मग बी कसा भेटेल थ्री फोर वन टू. ओके मग काय, ए पासनं कोण तयार झालंय, बी तयार झालंय, म्हणजे ए इज इक्वलंट टू बी. इन दिस केस ए इज इक्वलंट टू बी. खूपच इझी आहे ना ते. सो वी हॅव गिव्हन हिअर एक्झाम्पल, लेट ए इज इक्वल टू झिरो मायनस वन टू थ्री सेव्हन फाईव्ह बाय परफॉर्मिंग सी वन टू. सी वन टू म्हणजे काय, फर्स्ट कॉलम अँड सेकंड कॉलम काय करायचे, जस्ट इंटरचेंज करायचे ऑन ए. वी हॅव फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम, सेकंड कॉलमच्या ठिकाणी फर्स्ट कॉलम, फर्स्ट कॉलमच्या ठिकाणी सेकंड कॉलम, म्हणजे मायनस वन सेव्हन ऍज अ फर्स्ट कॉलम, फर्स्ट कॉलम इज झिरो सेव्हन, इट विल बी इट विल गोज टू सेकंड कॉलम, सो झिरो थ्री अँड थर्ड कॉलम ऍज इट इज. हा काय भेटलेला मग आपल्याला बी मॅट्रिक्स, हेन्स ए इज इक्वलंट टू बी. नाऊ नोट्स आर सच दॅट इक्वलंट मॅट्रायसेस हॅव सेम ऑर्डर. बघा इक्वलंट मॅट्रिक्स होते त्यांचे ऑर्डर काय असणार आहे, सेम असणार. याची किती आहे टू क्रॉस थ्री, तर याची पण किती असणार आहे टू क्रॉस थ्री, बिकॉज आपण फक्त ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय ना, त्यात तर ऑर्डर चेंज होण्याचा काही संबंधच येत नाही. देन सेकंड नोटिस, फॉर एनी मॅट्रिक्स ए, ए इज इक्वलंट टू ए, म्हणजे प्रत्येक मॅट्रिक्स हा स्वतःशी काय असतो इक्वलंट असतो, प्रत्येक मॅट्रिक्स हा काय असतो स्वतःशी इक्विवेलेंट असतो. देन थर्ड नोट इज इफ ए अँड बी आर मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर अँड ए इज इक्वलंट टू बी. देन बघा मग ए आणि बी काय आहेत, आपले मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर. ओके इक्विवेलेंट मध्ये ऑर्डर सेम लागते आपल्याला माहिती आहे. जर ए इक्विवेलेंट विथ बी असेल देन आपण काय म्हणू शकतो, बी इज इक्वलंट टू ए. म्हणजे ए जर इक्वलंट टू बी असेल तर बी सुद्धा इक्वलंट टू काय असणार आहे, ए असणार आहे. देन नेक्स्ट इफ ए बी सी आर मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर अँड ए इज इक्वलंट टू बी अँड बी इज इक्वलंट टू सी. बघा मग ए बी सी काय आहेत, आपले मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर, आणि ए इज इक्वलंट टू काय बी आणि बी इज इक्वलंट टू काय सी आहे. देन आपण काय म्हणू शकतो, ए इज इक्वलंट टू सी, ए इज इक्वलंट टू सी. दिस इज द अवर फोर्थ नोट. नाउ द लास्ट वन इज व्हॉट, लेट ए बी मॅट्रायसेस सच दॅट ए इज इक्वलंट टू बी, देन ए इज नॉन सिंग्युलर इफ अँड ओनली बी इज नॉन सिंग्युलर. म्हणजेच काय, जर ए इज इक्वलंट टू बी असेल, जर ए नॉन सिंग्युलर असेल तर बी पण काय असणार आहे, नॉन सिंग्युलर असणार. बी जर नॉन सिंग्युलर असेल तर ए पण काय असणार आहे, आपला नॉन सिंग्युलर असणार. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, आठवते की नाही काय, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याचा डिटर्मिनंट काय आहे, नॉन झिरो. सिंग्युलर मॅट्रिक्स आठवत असेल ज्याचा डिटर्मिनंट काय असतो, झिरो असतो. देन नेक्स्ट इज नोटेशन बघा, लेट ए बी मॅट्रिक्स अँड सिग्मा बी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता जे पण ट्रान्सफॉर्मेशन असणार आहेत ना, ते आपण कशाने डिनोट करणार आहे, सिग्माने. म्हणजे सिग्मा इज इक्वल्स टू आर वन टू, सिग्मा इज इक्वल्स टू सी वन थ्री, सिग्मा इज इक्वल्स टू सी वन प्लस टू सी थ्री. हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहेत ना, जस्ट त्याला कशाने डिनोट करणार आहेत आपण, सिग्माने. जस्ट इतकाच त्याचा अर्थ होतो, बाकी काहीच होत नाही. ओके लेट ए बी ए मॅट्रिक्स अँड सिग्मा बी अँड एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. वी राईट सिग्मा ए इज इक्वल्स टू द मॅट्रिक्स ऑप्टेन बाय परफॉर्मिंग सिग्मा ऑन ए. म्हणजे ए मॅट्रिक्स वरती हे ऑपरेशन अप्लाय केलं ना, म्हणजेच काय म्हणजे सिग्मा ए, ए वरती अप्लाय केलं तर सिग्मा ए वरती अप्लाय केलं तर सिग्मा ए. जस्ट इतकाच त्याचा मिनिंग आहे. देन थेरम बघा, जस्ट इथे फक्त तुम्हाला स्टेटमेंट बघायचंय. ओके लेट ए अँड बी बी मॅट्रायसेस सच दॅट द प्रॉडक्ट ए बी इज डिफाइंड.
प्रॉडक्ट ए बी इज डिफाइन म्हणजे काय, प्रॉडक्ट ए बी आपण फाइंड आउट करू शकतो किंवा एक्झिस्ट होत आहे त्याला काय म्हणतो आपण, प्रॉडक्ट ए बी इज डिफाइन. लेट सिग्मा डिनोट अँड एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, मग सिग्मा कोणतंही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन असणार. टोटल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन किती आहेत आपल्याकडे, 6. विच ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्म ए टू सिग्मा ए, म्हणजे ए वरती जर सिग्मा अप्लाय केलं तर ए चं काय होईल, सिग्मा ए. बी वरती अप्लाय केलं तर सिग्मा बी, आणि ए बी वरती अप्लाय केलं तर सिग्मा सिग्मा ए बी. देन व्हॉट, दिस वन इज इम्पॉर्टंट, सिग्मा ए बी इज इक्वल्स टू सिग्मा ए इन टू बी इफ सिग्मा इज एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. यालाच काय म्हणतो, ई आर टी. ईआरटी म्हणजे एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजेच कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार आहेत बघा, ए बी फाइंड आउट करायचं त्याच्यावरती सिग्मा अप्लाय करायचं, म्हणजे काय रो आर्टरीज येत कोणत्याही 6 प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन असणार आहेत. देन सिग्मा ए फाइंड आउट करायचा, जो काही मॅट्रिक्स येईल त्याचा प्रॉडक्ट कशाबरोबर घ्यायचं, बी बरोबर घ्यायचं. हे काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. हे काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. केव्हा, जेव्हा सिग्मा काय असणार आहे, आपलं रो ट्रान्सफॉर्मेशन. बट जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर सिग्मा ए बी इज इक्वल्स टू कसं असणार आहे, ए आउटसाइड दी ब्रॅकेट, आणि सिग्मा कशावरती अप्लाय होणार आहे, इथे बी वरती. खूपच इझी आहे लक्षात ठेवण्यासाठी. बघा इथे पण सिग्मा ए बी आहे, इथे पण सिग्मा ए बी. ओके, जर रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर सिग्मा कशा लागेल, ए ला लागेल. जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर सिग्मा कशा लागेल, बी ला लागेल. बघा, इफ सिग्मा इज अन एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, अँड दिस कॅन बी इन शॉर्ट वी कॅन राईट ई सी टी. ओके, नाऊ एक्झाम्पल बघणार आहोत. तुम्हाला जर याच्यावरचा प्रॉब्लेम आला तर हे व्हेरीफाय करण्यासाठी विचारलं जाईल. तर खूपच इझी प्रॉब्लेम आहे, ज्याला मॅट्रिकचा प्रॉडक्ट जमतो त्याच्यासाठी प्रॉब्लेम्स खूपच इझी असणार आहेत पूर्ण सब्जेक्टवरचे. ओके, लेट इज इक्वल्स टू दिस अँड बी इज इक्वल्स टू दिस, व्हेरीफाय अबोव थेरम फॉर, म्हणजे हा जो थेरम आहे तो व्हेरीफाय करायचे. मग सिग्मा दिलेलं आहे, बघा एक रो ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं आहे R1, 2, 3. याचाच अर्थ काय असतो, सेकंड रो ला 3 मल्टीप्लाय करायचं आणि फर्स्ट रो मध्ये ऍड करायचं. R1, 2 म्हणजे काय, याचा अर्थ R1 + 3R2. आताच बघितलं ना आपण, आठवतोय का, R1, 3 काय इथे, R1, 2, 3 आहे ना, R1, 2, 3 म्हणजेच काय, R1 + 3R2. आलंय लक्षात, सेम वे. आणि सिग्मा इज इक्वल टू काय दिलं आपल्याला, C2, 3, म्हणजे थर्ड कॉलम आणि सेकंड कॉलम फक्त आणि फक्त इंटरचेंज करायचं. बघा मग, रो ट्रान्सफॉर्मेशन आहे, मग रो ट्रान्सफॉर्मेशन साठी पहिलं स्टेटमेंट व्हेरीफाय करायचं आहे. मग काय लागेल, आधी आपल्याला ए बी, मग हा ए होता हा बी होता, मग या दोघांचा काय घेतला आपण, प्रॉडक्ट घेतला, ए आणि बीचा प्रॉडक्ट घेतला, तो काय आलेला हा. आणि नंतर काय अप्लाय करायचंय, सिग्मा ए बी वरती अप्लाय करायचं, सिग्मा रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणून हे अप्लाय होईल ना, R1, 2, 3. मग सिग्मा ए बी काय होऊन जाईल, बघा हा मॅट्रिक्स आहे, त्याला सेकंड रो ला कशाने मल्टीप्लाय करायचं, 3 याला पण याला पण याला पण 3 मल्टीप्लाय करायचं, आणि तो कशात ऍड करायचा, फर्स्ट रो मध्ये R1 मध्ये. म्हणजे -14 3 मल्टीप्लाय केलं तर 3 मल्टीप्लाय केलं तर किती होईल, -42. -42 + -4 - 46. सेकंड रो मध्ये काही चेंजेस होणार आहेत. ओके, म्हणजे -14, 17, 8 ऍज इट इज असणार. इथे पण 3 मल्टीप्लाय केलं तर 17 × 3 = 51, 51 + 14 = 65. देन 8 × 3 = 24, 24 + 1 = 25. म्हणजे आपण सिग्मा ए बी फाइंड आउट केलेला, आता सिग्मा ए फाइंड आउट करायचं, त्याचा प्रॉडक्ट कशा बरोबर घ्यायचा, बी बरोबर घ्यायचा. सो दिस इज गिव इट एज इक्वेशन नंबर 1. देन नेक्स्ट इज व्हॉट, सिग्मा ए. सिग्मा ए पुन्हा तेच, ए वरती ए मध्ये काय आहे, सेकंड रो ला 3 मल्टीप्लाय करायचं आणि फर्स्ट रो मध्ये ऍड करायचं. मग याला 3 मल्टीप्लाय केलं तर काय होऊन जाईल, 0, 0 + 1 = 1. देन याला 3 मल्टीप्लाय केलं तर 4 × 3 = 12, 12 + 2 = 14. देन 7 × 3 = 21 + 3 = 24, अँड सेकंड रो ऍज इट इज. हा सिग्मा ए फाइंड आउट केलेला आहे, आणि त्याचा प्रॉडक्ट कशाबरोबर घ्यायचा आपल्याला,
कशा बरोबर घ्यायचे आपल्याला बी बरोबर. सो दिस इज अवर सिग्मा ए अँड दिस इज अवर बी आणि त्याचा प्रॉडक्ट घेतलेला प्रॉडक्ट तर जमणारच बघा मग सिग्मा ए बी पण तोच आलेला आहे आणि सिग्मा ए इंटू बी पण तोच मॅट्रिक्स आलेला आहे. मग फ्रॉम वन अँड टू सिग्मा ए बी इज इक्वल्स टू सिग्मा ए इंटू बी. सिमिलरली आता काय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे ना आपल्याला सिग्मा इज इक्वल्स टू सी टू थ्री ते कशावर मग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर काय व्हेरीफाय करावं लागणार आहे सिग्मा ए बी इज इक्वल्स टू ए इंटू सिग्मा बी. सो सिग्मा ए बी फाइंड आउट केलेलं आहे काय फक्त सी टू थ्री आहे ना म्हणजे सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम काय करायचं आपल्याला इंटरचेंज करायचं. मग ए बी होता आपल्याकडे हा मग याचा सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम काय करायचं इंटरचेंज करायचं म्हणजे वन टू इथे आला 14 17 इथे आलेलं. ओके नाऊ हा काय झालेला आपल्याला सिग्मा ए बी. नाऊ ए इंटू सिग्मा बी ना मग हा ए एज इट इज सिग्मा बी म्हणजे काय याचा सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम काय करायचे इंटरचेंज करायचे. सो इंटरचेंज केले ते दोघांचा प्रॉडक्ट घेतलं तर आपल्याला पुन्हा या टाईपचं भेटलेलं आहे मॅट्रिक्स भेटलेलं आणि बघा हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स सेम आहे म्हणून सिग्मा ए बी इज इक्वल्स टू सिग्मा ए इंटू सिग्मा सॉरी सिग्मा ए इंटू बी आलेले लक्षात. खूपच इझी प्रॉब्लेम असेल जर या टॉपिकवर आला तर. देन एलिमेंटरी मॅट्रायसेस बघू. एलिमेंटरी मॅट्रायसेस एक्झामला एक क्वेश्चन याच्यावरच 100% राहील. अ मॅट्रिक्स ऑप्टेन बाय परफॉर्मिंग ए सिंगल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ए. ए मॅट्रिक्स ऑप्टेन बाय परफॉर्मिंग ए सिंगल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ऑन आय. अ मॅट्रिक्स ऑप्टेन बाय परफॉर्मिंग ए सिंगल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन आय इट इज कॉल्ड एज एलिमेंटरी मॅट्रिक्स ऑर ई मॅट्रिक्स. आता काय बघितलं आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन किती ट्रान्सफॉर्मेशन होते टोटल 6 ट्रान्सफॉर्मेशन 3 रो साठी आणि 3 कॉलम साठी. पहिल्या रो साठी 3 कोणते होते कोणत्या पण 2 रो इंटरचेंज करायचे. सेकंड काय होतं एखाद्या रोला एखाद्या नॉन झिरो नंबरने पूर्ण रोला मल्टीप्लाय करायचं आणि थर्ड काय होतं एखाद्या रोला एखाद्या नंबरने मल्टीप्लाय करायची आणि ती रो करस्पॉन्डिंग एलिमेंट्स च्या एखाद्या रो बरोबर ऍड करायची. हे तीन होते कॉलमसाठी सेम होते. आता एलिमेंटरी मॅट्रायसेस म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स माहिती ना आपल्याला. आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो 1 0 0 0 1 0 0 0 1 3 क्रॉस 3 साठी. ओके मग बघा कोणतंही एक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं सिंगल म्हटलेलं नाहीतर तुम्ही दोन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून टाकाल. समजा मी एक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन घेतलं 3R2 म्हणजे थर्ड रोला कशाने मल्टीप्लाय करणार आहे मी 3 ने. ओके सो 1 0 0 0 3 0 0 0 1 हा काय झाला मग एलिमेंटरी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती एकच एलिमेंटरी ऑपरेशन अप्लाय केलेलं आहे आपण आणि तो जो नवीन मॅट्रिक्स भेटणार आहे त्याला काय म्हणतो आपण एलिमेंटरी मॅट्रिक्स. सिंगल म्हटलेलं नाही तर तुम्ही अजून एक अप्लाय करून टाकाल 3R1 मग तुम्हाला असं भेटून जाईल ना. मग तुमचा हा एलिमेंटरी मॅट्रिक्स असेल का नाही कारण की त्यांनी एकच युज करायला लावलं होतं तुम्हाला. सो बघा इथे काय केलेलं आहे सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम इंटरचेंज केलेले. हा सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम इंटरचेंज केलेला आहे म्हणजे काय सी टू थ्री. मग एकच एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलेलं आहे त्याच्यामुळे हा काय एलिमेंटरी मॅट्रिक्स आहे. इथे काय केलंय सेकंड कॉलमला -3 ने मल्टीप्लाय केलंय किंवा सेकंड रोला -3 ने मल्टीप्लाय केलेलं आहे हे पण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे. देन हे कोणतं राहील मग बघा सी टू प्लस -2 R2 + -2 R3 इथे काय मग थर्ड रोला कशाने मल्टीप्लाय केले -2 आणि तो कशात ऍड केलंय R2 मध्ये. मग 0 -2 ने मल्टीप्लाय केलं तर 0 आणि 0 याच्या बरोबर ऍड केलं तर 0 भेटणार आहे. याला -2 ने मल्टीप्लाय केलं तर काय होऊन जाईल
आयडेंटिटी मॅट्रिक्सला याला जर मायनस टू ने मल्टीप्लाय केलं आणि याच्याबरोबर ऍड केलं तर वनच भेटणार, याला मायनस टू ने मल्टीप्लाय केलं तर वन इंटू मायनस टू याच्यात ऍड केले तर मायनस टू, म्हणजे हे पण काय आपलं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. फ्रॉम आय थ्री बाय परफॉर्मिंग हे काय होतं आपलं आर टू थ्री, किंवा तुम्ही याला सी टू थ्री पण म्हणू शकता. याला काय होतं सी टू मायनस थ्री, देन हिअर सी थ्री टू आणि मायनस टू रिस्पेक्टिव्हली. देर आर सिक्स टाइप्स ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. टोटल ट्रान्सफॉर्मेशन किती होते आपल्याकडे? सिक्स होते. मग आपल्याला सिक्स एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन एलिमेंटरी मॅट्रायसेस पण किती असणार आहेत आपल्याकडे? सिक्स असणार आहे. वी यूज फॉलोइंग नोटेशन्स टू डिनोट देम. मग आपण जे एलिमेंटरी मॅट्रायसेस असणार आहेत ते कसे डिनोट करणार आहेत? ईआयजे म्हणजे काय? द एलिमेंटरी मॅट्रिक्स ऑप्टेन बाय युझिंग आर आय जे. जे न्यू मॅट्रिक्स भेटणारे त्यांना काय म्हणतो आपण? एलिमेंटरी मॅट्रायसेस. आणि काय यूज केलेलं आहे? आर आय जे. आर आय जे बद्दल काय लिहायचं? मग ई आय जे. आणि आर आय के म्हणजे आय थ्रूला के ने मल्टीप्लाय करायचं, त्याच्याबद्दल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय येईल? ई आय के. म्हणजे बघा, रो साठी ई आय जे, म्हणजे ई आय जे म्हणजे काय? आय थ्रो आणि जे थ्रो इंटरचेंज करायचे. कोणाच्या? आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या. इथे काय? सेकंड रोला कशाने मल्टीप्लाय करायचं? के ने मल्टीप्लाय करायचं. कोणत्या मॅट्रिक्सला? आयडेंटिटी मॅट्रिक्सला. देन ई आय जे म्हणजे काय? जे रोला के ने मल्टीप्लाय करायचं आणि आय थ्रो मध्ये ऍड करायचं. हे कशासाठी आहे? रो साठी आहे. आणि कॉलम साठी काय असणार आहेत? ई आय जे, ई आय के आणि ई आय जे आर कॉल एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. आणि कॉलम साठी काय? फक्त त्यांनी काय केलेलं आहे? डॅश दिलेलं आहे. ओके, जस्ट ई आय जे, ई आय के, ई आय जे केस असणार आहेत. फक्त कॉलम साठी काय केलेलं आहे त्यांनी? ई डॅश आय जे, ई डॅश आय के, ई डॅश आय जे के रिस्पेक्टिव्हली. ओके, दॅट्स ऑल फॉर नाऊ. थँक्यू.